आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 29 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे सोपे रूप द्या. पहिलं उदाहरण आहे 15/12 15/12 आता पहा याचा अर्थ काय. 15/12 × 15/12 असं 4 वेळा. आता घातांकित संख्येचा घात असेल तर आपण या दोन घातांकांचा गुणाकार करतो. 15/12 हा पाया आपण लिहून घेतला आणि घातांकांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. 3/12 × 4/12 घातांकित संख्यांचा घात असल्यावर आपण त्यांचा करतो गुणाकार. 3/12 × 4/12 बरोबर 15/12 × 3/4 = 12 बारावा घात. उत्तर आलं 15/12 = 12. दुसरं उदाहरण 3/4 = (-2). आता काय करतो आपण पाया घेतो आणि घातांकित संख्येचा घात असल्यावर आपण पाया घेतो आणि घातांकांचा करतो गुणाकार. म्हणून पाया घेतला 3 आणि 3/4 × (-2) बरोबर 3/4 × 8 पण चिन्ह येईल वजा. 3/-8 अधिक गुणिले वजा वजा म्हणून (-8). तिसरं उदाहरण 1/7 = (-3)/4 काय करतो आपण पाया लिहून घेतो. 1/7 = (-3)/4 बरोबर 1/7 = (3/12 उत्तराला चिन्ह आहे (-12). उत्तर आलं 1/7 = (-12). पुढचं उदाहरण 2/5 = (-2)/4 घातांकित संख्येचा घात असल्यावर आपण करतो घातांकांचा गुणाकार. पाया लिहून घेतला 2/5 = (-2)/3 बरोबर 2/5 = (2×3)/6 आणि (-)/(+) म्हणून (+6). उत्तर आलं 2/5 = 6. पाचवं उदाहरण 6/5 = 4/4 घातांकित संख्येचा घात असताना घातांकांचा होतो गुणाकार. म्हणून पाया 6/6 = (+4)/4 यांचा गुणाकार. म्हणून 6 × 5/20 म्हणून 6/20. पुढचं उदाहरण 6/7 = (+5)/2 बरोबर पाया 6/7 5/2 = 2 बरोबर 6/7 = (5×10)/10. पुढचं उदाहरण 2/3/(+)/5 घातांकित संख्येचा घात असताना आपण करतो घातांकांचा गुणाकार. म्हणून पाया लिहून घेतला 2/3 × 2/3)/4 × 5 घात बरोबर 2/3/5/20 पण चिन्ह येईल वजा कारण वजा गुणिले अधिक वजा म्हणून (+20)/4
पुढचं उदाहरण 5/8 तिसऱ्या घाताचा वजा दुसरा घात बरोबर 5/8 तिसरा गुणिले वजा दुसरा घात बरोबर 5/8 3×6 6वा घात वजा गुणिले अधिक बरोबर वजा म्हणून 6वा घात। पुढचं उदाहरण 3/4 सहाव्या घाताचा पहिला घात 3/4 घातांकित संख्यांचा घात असताना आपण करतो घातांकांचा गुणाकार म्हणून 3/4 6×1 6 6वा घात। पुढचं उदाहरण 2/5 3 दुसरा घात घातांकित संख्यांचा घात असताना आपण घातांकांचा गुणाकार करतो म्हणून पाया लिहून घेतला 2/5 3×2 बरोबर 2/5 3×6 6वा घात कारण 3ला चिन्ह वजा आहे म्हणून 6वा घात। दुसरा प्रश्न पुढील संख्या धन घातांक वापरून लिहा। पहिले उदाहरण आहे 2/7 2 आता हा वजा दुसरा घात आपल्याला इथे वजा आहे तो धन करायचा आहे वजा दुसरा घात इथं ऋण आहे तो आपल्याला धन करायचा आहे। आता धन कसा करायचा आपण घातांकांचा नियम अभ्यासताना एक नियम अभ्यासला आहे आता घातांकाचा एक नियम आपण अभ्यासला होता a/b+(b/a)। इथं काय केलं आहे आपण a/b गुणाकार व्यस्त घेतला आहे गुणाकार व्यस्त म्हणजे काय अंशाच्या जागी छेद लिहायचा आणि छेदाच्या जागी अंश लिहायचा आपण फक्त अंशाची आणि छेदाची अदलाबदल केली आहे m घात झालाय म्हणजे ऋण घाताचा धन घात झालाय। मग आपण उदाहरण सोडवूया पहा 2/7 2 आपल्याला काय करायचं आहे अंशाच्या जागी छेद लिहायचा आणि छेदाच्या जागी अंश लिहायचा आहे पहा 7/2 आपल्याला इथं कारण द्यायचं आहे a^m घातांकाचा नियम a^m=a^1/m पहा एला छेद नाही म्हणजे इथं आहे 1 हा छेद वरती घेतला आणि ए खाली घेतला म्हणजे 1m+m झाला आहे। दुसरं उदाहरण 11/3/5 बरोबर 3/11/5 कारण a^m=1/a^m। तिसरं उदाहरण 1/6/3 1/6/3 बरोबर 6/1 6/1/3 6/1 घेतलं तरी 1 आपण छेदामध्ये लिहितो किंवा लिहिला नाही तरी चालतो म्हणजेच बरोबर 6/3 कारण काय a^m=1/a^m। पुढचं उदाहरण 4 y^-4 बरोबर आता पहा इथं y छेद नाही आता छेद नाही म्हणजे काय असतो छेद 1 असतो म्हणून
एक छेद वाय चा, मग छेद आपण अंशात घेतला एक आणि वाय छेदात लिहिला, एक छेद वाय चा चौथा घात, कारण ए चा वजा यम घात बरोबर एक छेद ए चा यम घात। अशा प्रकारे आज आपण सराव संच 29 सोडवला। यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।